कोल्हापुरातील पंचगंगा प्रदूषण प्रकरणी झालेल्या बैठकीत सूचना देऊनही त्यावर कार्यवाही न केल्याबद्दल महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी नोटिसा बजावल्यात सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रंबरे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यात पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र तास कार्यान्वित करून त्या ठिकाणी शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करावे कत्तरखाण्यातील सांडपाणी रोखण्यासाठी कार्यवाही करावी यासह इतर सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्या सूचनांची पूर्तता झाली नसल्याने पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यात अडथळे निर्माण होत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा